मी नम्रता पागधरे आणि हे माझे वडील सदानंद पाकधरे मी जेव्हा मीस घरी आली माझ्या माहेरी आणि पाहिलं की माझ्या वडिलांचा पाय हा पूर्णपणे सुजलेला होता आणि कळलं मला की ते दोन दिवसाआधी पडलेले आणि पडल्यामुळे ते म्हणजे काय घड झालेलं कामाला काही कळत नव्हतं इनफॅक्ट त्यांचं पेन बघून मी अतिशय मलाही दुःख होत होतं की आता काय करावं काही कळत नव्हतं मग अशा वेळेला आम्हाला रिलीफ हॉस्पिटल कळलं की ते खूप चांगलं हॉस्पिटल आहे तर आम्ही इमिजिएट तिकडे घेऊन आलो म्हणजे ज्या वेळेला आम्ही घेऊन आलो त्यावेळेला माझे वडील चालू शकत नव्हते आणि जेव्हा हॉस्पिटलच्या मीन्स आधी मी एन्क्वायरी करून गेली सर आलोक सर ते मला म्हणाले की पेशंटला तुम्ही लगेचच घेऊन या आणि आम्ही घेऊन येण्याच्या आधीच इकडचा सगळा स्टाफ रेडी होता त्यांना रिसिव्ह करण्यासाठी तसे ते आले तसे त्यांनी इमिजिएट पटापट त्यांनी लगेचच त्यांना म्हणजे चालू शकत नव्हते त्यांनी अक्षरशः त्यांना उचलूनच त्यांच्या सगळ्या प्रोसिजर केल्या जे एक्सरे वगैरे होतं म्हणजे काही नाही विचारलं त्यांनी पैसे कसे काही कसं काही नाही लगेचच इमिजिएट त्यांची हे चालू झाली सर्विस मग मी खूप हॅप्पी आहे की आज आम्ही रिलीव्ह होतो आहे आणि माझे वडील कालपासूनच ते चालू शकत होते परवापासूनच इनफॅक्ट एक दिवसाच्या ट्रीटमेंटनंतरच तर मी खरंच हॅप्पी आहे आणि इकडचा जो स्टाफ मी पाहिला की खरोखर सगळे हेल्पफुल आहेत रिसेप्शनपासून ते एच आरपासून ते जे त्यांचे जे हेल्प हेल्पिंग स्टाफ आहे तोही खूप चांगला आहे नर्सिंग स्टाफ पण खूप मला म्हणजे खूप चांगलं वाटलं सर्विस खूप चांगली आहे थँक्यू